नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, DMARने काल नुकतीच इन्स्ट्रक्शन जारी केलेले आहेत रिगार्डिंग DMARच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात। ओके, ज्यावेळेस तुम्ही DVला जाताल त्यावेळेस तुम्हाला त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत। या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की पर्सन हु हॅविंग डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, ओके, त्यांचं जर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असेल त्यांना एक्झामिन कुठे केलं जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तसंच NCL कोणत्या कॅटेगरीला आवश्यक आहे आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलचा चालेल की गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा चालेल। जर तुमच्याकडे प्रायव्हेट हॉस्पिटलचा असेल तर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातेवेळी काही अडचण येणार तर नाही। हे सर्व आपण तुमच्या मनामधील जे काही प्रश्न उद्भवत आहेत ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता। सो विद्यार्थी मित्रांनो पहा, जर कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशननुसार जर आपण कॅटेगरीनुसार आरक्षण जर पाहिलं तर पहा या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही आरक्षण पाहू शकता। SC कॅटेगरीसाठी 13% आहे, शेड्यूल ट्राईब म्हणजेच ST साठी 7%, VJA साठी 3%, NT B साठी 2.5%, NT C साठी 3.5%, NT D साठी 2.0%, OBC साठी 19% आणि SBC साठी 2%। तसंच इकॉनॉमिकली वीकर सेक्शन जे आहे EWS त्यांना 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि अनरिझर्व किती आहे तर 38% आहे। सो मित्रांनो पहा, कॅटेगरीनुसार आपण आरक्षण पाहिलेलं आहे। आता NCL कोणाला आवश्यक आहे? सो पहा, NCL जे आहे ते कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू क्रिमिलियर अमंगेस्ट दी कॅटेगरी C2H, ओके, C2H सेशन यामध्ये जे कॅटेगरी आहेत पहा, C2H म्हणलेलं आहे, C2H, ओके। आता पहा, विमुक्त जाती VJAला NCL आवश्यक आहे, NTB साठी आहे, NTC, NTD, OBC आणि SBC या कॅटेगरीना NCL आवश्यक आहे, ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो पहा, NCL कोणत्या डेटपर्यंत आवश्यक आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुमची शंका दूर होईल की तुम्ही ज्यावेळेस फॉर्म फिलअप केलेला होताल त्यावेळेस तुम्हाला डेट कोणती होती त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी व्हेरिफिकेशनला काही अडचण येणार नाही, ठीक आहे। जरी तुमची डेट संपलेली असेल आणि तुम्ही फॉर्म फिलअप करताना ती पाठीमागील डेट जरी टाकलेली असेल तर विद्यार्थी मित्रांनो पहा, काही अडचण येणार नाही। आता तुमच्याकडे NCL कोणत्या डेटपर्यंत आवश्यक आहे ते पाहूयात। जर तुम्हाला या कॅटेगरीमधून जर आरक्षण घ्यायचं असेल तर NCL आवश्यक असणार आहे। सो पहा, NCLची डेट जी आहे ती 31/3/2023 व्हॅलिड असायला हवं किंवा अँड अबो, ओके, तुमच्याकडे NCL जो आहे सर्टिफिकेट शूड बी व्हॅलिड अप टू 21/03/24 म्हणजे 31/3/24 व्हॅलिड असायला हवं किंवा त्याच्यावर ती या ठिकाणी NCL आवश्यक आहे, ठीक आहे। सो हा एक मुद्दा तुमचा या ठिकाणी क्लिअर झालेला आहे, 31/3/2023 आणि किंवा त्याच्यावरील डेटनुसार आवश्यक आहे, ठीक आहे। सो पहा विद्यार्थी मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये पर्सन विथ हॅविंग डिसॅबिलिटी, ओके, जर उमेदवार डिसॅबिलिटी असेल उमेदवाराला तर त्यांनी काय करायचं आहे, जे तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे डिसॅबिलिटीचं तर त्या सर्टिफिकेटचं एक्झामिन कोठे होणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जर इन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल हेल्थ युनिट एक्सेट्रा आर रिझर्व, कशासाठी तर 4% ऑफ टोटल अवेलेबल पोस्ट, ज्या काही पोस्ट आहेत DMARमध्ये त्या पोस्टमध्ये डिसॅबिलिटी कॅन्डिडेटची किती जागा आहेत, 4% जागा भरली जाणार आहे, ठीक आहे। तर त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो पहा, त्यांना फिजिकली हँडिकॅप्ड कॅन्डिडेट ॲज पर गव्हर्नमेंट महाराष्ट्र गाईडलाईन्स द फिजिकल हँडिकॅप्ड कॅन्डिडेट शूड हॅव वन लेग, ओके, वन लेग अफेक्टेड OL 1%, पार्टली डेप PD 1% आणि पार्टली ऑर साईटेड PS 1% डिसॅबिलिटी असणारे कॅन्डिडेटला काय आहे तर 4% या ठिकाणी गव्हर्नमेंट ॲज पर रूल जे काही गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत त्यानुसार वॅकंट जागा त्यांच्या भरल्या जाणार आहेत। सो विद्यार्थी मित्रांनो पहा, त्यांच्यानुसार कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू सबमिट द प्रूफ ऑफ हिज ऑर हर डिसॅबिलिटी बाय वे ऑफ सर्टिफिकेट इज प्रिस्क्राइब्ड प्रोफॉर्मा फ्रॉम अ सिव्हिल सर्जन ऑफ ए डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मेडिकल बोर्ड मेडिकल सुपरिटेंडेंट ऑफ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल इन महाराष्ट्र ऑर
फॉर्म द डायरेक्टर ऑफ ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसन एंड रिहैबिलिटेशन ओके हाजी अली मुंबई ऑर्थोपेडिक एज पर द प्रिस्क्राइब्ड प्रोफार्मा ऐट द टाइम ऑफ वेरिफिकेशन डॉक्यूमेंट ओके तुम्हाला काय करावं लागणार आहे तुमचं जे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे ते ऑथेंटिक असायला हवं जे गव्हर्नमेंट जे रूल्स आहेत किंवा नॉर्म्स आहेत त्यानुसार ते काय करणार आहे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला चेक करणार आहे ठीक आहे सो त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो हाउएव्हर इन रेफरल कंडिशन द कॅन्डिडेट विल बी एक्झामिन्ड ॲट वन ऑफ द फॉलोइंग रेफरल मेडिकल बोर्ड ओके तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट तुमचे कॅन्डिडेट जे डिसेबिलिटी आहेत त्यांना कुठे एक्झामिन करण्यात येणार आहे तर खालील ह्या मेडिकल बोर्डमध्ये पहा रिझन वाईज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये रेफरल मेडिकल बोर्ड कोणता आहे तर सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल भायखळा मुंबई या ठिकाणी ठीक आहे नेक्स्ट आहे रेस्ट ऑफ महाराष्ट्र एक्सेप्ट मुंबई तर ससून जनरल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी तुमचं एक्झामिन होईल नंतर मराठवाडामध्ये जर उमेदवार असेल तर मराठवाड्यातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटल औरंगाबाद अर्थात संभाजीनगर या ठिकाणी तुमचं एक्झामिन होणार आहे ठीक आहे विदर्भातला जर उमेदवार असेल तर त्याचं जी एक्झामिन होणार आहे सर्टिफिकेटची तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर या ठिकाणी तुमचं व्हेरिफिकेशन म्हणजे काय होणार आहे दे रेफ ज्या काही कंडिशननुसार आहेत तुमचे जे सर्टिफिकेट आहेत त्यानुसार कॅन्डिडेट विल बी एक्झामिन त्या ठिकाणी तुमची एक्झामिन होणार आहे ऑफ द फॉलोइंग रेफरन्स बोर्ड हे जे काही बोर्ड आहेत रेफरन्स मेडिकल बोर्ड त्या ठिकाणी तुमचे सर्टिफिकेटची एक्झामिन होणार आहे ठीक आहे नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आपण मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटबद्दल बोलणार आहोत सो मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटबद्दल जर आपण जाणून घेतलं तर विद्यार्थी मित्रांनो हा एक फॉर्मॅट आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा तर तुम्हाला तो फॉर्मॅट फिलअप करायचा आहे भरून घ्यायचा आहे कुठून तर पहा ए कॅन्डिडेट मस्ट बी मेडिकली फिट फॉर सिलेक्शन ऑफ द पोस्ट द मेडिकल फिटनेस मस्ट बी सर्टिफाईड बाय द रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ओके आता हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस सर्टिफिकेट हा कुठून घ्यायचा आहे ओके सो द मेडिकल फिटनेस मस्ट बी सर्टिफाईड बाय द रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ओके प्रॅक्टिशनर इन द प्रिस्क्राइब्ड प्रोफार्मा ॲज गिवन बिलो हा एक प्रोफार्मा आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचं नाव ओके श्रीमती किंवा कुमारी जे तुमचं या ठिकाणी नाव आहे नावाच्या पुढे जे इनिशिएटिव्ह आहे ते फिलअप करून तुम्हाला नावनुसार फिलअप करायचं आहे आणि तुम्ही कोणत्या पोस्टसाठी सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे कोणत्या पोस्टसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्या पोस्टचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे ओके तुमचं नाव ज्या पोस्टचं सिलेक्शन आहे त्या पोस्टचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे इन गव्हर्नमेंट मेडिकल डेंटल आयुष कॉलेज कुठल्या पदाकरिता किंवा कोणत्या प्रेफरन्सनुसार तुमचं सिलेक्शन झालेलं आहे कॅटेगरीनुसार त्या ठिकाणी लिहायचं आहे हॉस्पिटल ऑर एस्टॅब्लिश्ड ऑफ डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च अँड आयुष ओके मुंबई सो विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी जी ॲडिशनल माहिती आहे ते डॉक्टर ज्याकडून तुम्ही हे सर्टिफिकेट इश्यू करणार आहेत त्या डॉक्टरने काय केलं पाहिजे या ठिकाणी जी ॲडिशनल माहिती आहे ॲबसेन्स ऑफ द इनक्रॅप्टिसिटी अँड प्रोग्रेसिव्ह काय सिस्मेटिक डिसीज डिसऑर्डर कंडिशन ओके या ठिकाणी येस किंवा नो त्यांना करायचं आहे येस किंवा नो सो ते या ठिकाणी योग्य माहिती भरतील ठीक आहे सो तुम्हाला काय करायचं आहे फक्त ज्या काही ॲडिशनल माहिती त्यांना इथे लिहायची आहे ते लिहितील आणि शेवटी ॲड्रेस रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ओके आणि या ठिकाणी डेट ते मेन्शन करतील त्यांचे सिग्नेचर नेम रजिस्टर्ड रजिस्ट्रेशन नंबर सील ऑफ द रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ओके त्यांचं शिक्का या ठिकाणी घ्यायचं आहे ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटबद्दल एवढी माहिती तुम्हाला फिलअप करून घ्यायची आहे ठीक आहे तुमचं नाव या ठिकाणी आणि पोस्टचं ज्या पोस्टसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्या पोस्टचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे सो विद्यार्थी मित्रांनो आता हा सर्टिफिकेट जो आहे तो प्रायव्हेट हॉस्पिटलचा चालेल काय तर हो हे प्रायव्हेट हॉस्पिटलचा देखील चालणार आहे गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा देखील चालेल ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कंडिशन काय आहे की प्रायव्हेटचं जरी असेल तर त्यांनी काय केलेलं असावं रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर
ओके सो त्यांनी रजिस्टर केलेलं असावं, ठीक आहे, ज्यांचं मेडिकल पार्टनर प्रॅक्टिशनर असायला हवं आणि त्यांनी रजिस्टर केलेलं असायला हवं, ठीक आहे. तर त्या ठिकाणी तुमचं या ठिकाणी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट भेटून जाणार आहे, ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट इश्यू करू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, डी व्हीला जाताना तुम्हाला घ्यावायची काळजी, ज्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या डी एम आरने प्रसिद्ध केलेल्या आहेत, त्यानुसार तुम्हाला डी व्हीला जायचं आहे. सो भेटत अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सो धन्यवाद.